हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर. तर आज आपण इथे वेज पुलाव बनवणार आहोत. वेज पुलावसाठी मी इथे 250 ग्रॅम बासमती तांदूळ, 1 वाटी सोयाबीन वॉश करून घेतले आहेत. चला तर मग स्टार्ट करूया. इथे एका कढईमध्ये मी 1 मोठा चमचा तेल, 1 छोटा चमचा बटर आणि इथे अख्खे मसाले वापरले आहेत. त्यामध्ये 1 चमचा जिरे, 5-6 लवंग, 5-6 काळी मिरे, 2 तेजपत्ते, 1 मिरची आणि 1 चक्रीफळ घेतलं आहे. तेलामध्ये ते ॲड केल्यानंतर 1 बारीक चिरलेला कांदा, तो परतून घेतल्यानंतर 3 हिरवी मिरची, थोडेसे काजू, हे परतून झाल्यावर आपण 1 चमचा आले लसूण पेस्ट, तो देखील तसंच परतून घेणार आहोत. आणि इथे 1 वाटी 1 बारीक चिरलेला टोमॅटो, तो देखील आपण तेलाबरोबर मिक्स करून घेणार आहोत. हे परतून झाल्यानंतर आपण आपल्या आवडीनुसार भाज्या ॲड करू शकतो. तर मी इथे मटार, सोयाबीन, गाजर, फरसबी आणि बटाटा ॲड घेतला आहे, तो देखील आपण त्यामध्ये मिक्स करून घेऊया. आणि आपण बासमती तांदूळ हा वॉश करून ठेवला होता, तो देखील आपण आधी तेलामध्ये मिक्स करून घेऊया. आपण तो पूर्णपणे मिक्स करून झाल्यानंतर इथे 3 कप पाणी ॲड करणार आहोत. 3 कप पाणी ॲड केल्यानंतर आपण त्यामध्ये 1 चमचा लिंबूचा रस, चवीपुरते मीठ ॲड करून हलक्या हाताने तो परतून मिक्स करून घेणार आहोत. त्यानंतर आपण झाकण लावून गॅसचा फ्लेम स्लो करून 15 मिनटासाठी आपण आपला पुलाव शिजवून घेणार आहोत. 15 मिनटानंतर तुम्ही पाहू शकता आपला वेज पुलाव तयार आहे. आपला तांदूळ सुटसुटीत तयार झाला आहे. तर हा पुलाव आपण कोणत्याही ग्रेव्हीसोबत खाऊ शकतो, खूप छान लागतो. करून पहा. जर तुम्हाला आजची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.